पन्हाळगडावरील हॉटेल व्हॅली व्ह्यू ग्रँडच्या प्रशासनानं शासकीय मुलकीपड जमिनीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या जागेमध्ये अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम केलंय हे बांधकाम हटवावा अशी मागणी करत भारतीय दलित महासंघानं पन्हाळ्याच्या सोमेश्वर तलावात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता दरम्यान या अतिक्रमणाबाबत चौकशी करून कारवाई करण्याचं लेखी आश्वासन प्रशासनानं दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं पन्हाळ्यावरील व्हॅली व्ह्यू ग्रँड या हॉटेलच्या प्रशासनानं शासकीय मुलकीपट जमिनीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या जागेमध्ये तसंच ऐतिहासिक बुर्जावर अतिक्रमण करत बेकायदेशीर बांधकाम केलं आहे दरम्यान पन्हाळा तहसील आणि नगरपरिषदेनं संयुक्तपणे मोहीम राबवून अठ्ठावीस नोव्हेंबरला ते अतिक्रमण हटवलं होतं मात्र ही कारवाई जुजबी असल्याचा आरोप करत अतिक्रमण पूर्ण हटवावं अन्यथा सोमवारी पन्हाळ्याच्या सोमेश्वर तलावामध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा भारतीय दलित महासंघानं पन्हाळा तहसीलदारांना दिला होता त्या अनुषंगाने दलित महासंघाचे कार्यकर्ते पन्हाळा तहसील कार्यालयासमोर जमले होते दरम्यान आंदोलकांबरोबर चर्चा करून संबंधित जागेची पाहणी आणि आवश्यक ती कारवाई करण्याचं आश्वासन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी दिलं आणि परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी प्रशासकीय अधिकारी अमित माने तसंच पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संबंधित जागेची पाहणी केली या ठिकाणचं अतिक्रमण हटवून बुरजावर एजा करण्यासाठी वाट मोकळी करून देण्याचे लेखी आश्वासन दिलं त्यानुसार जलसमाधी आंदोलन स्थगित केल्याचं भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी जाहीर केलं